शेतकरी मित्रांनो, आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाइव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप मास्टर। नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधनो, मी ग्रेप एक्सपर्ट समीर शिंदे। या वर्षी कोरोना रोगाच्या संकटामुळे द्राक्ष पिकाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले। अतिशय कवडी मोल भावात द्राक्ष विकावे लागले, तरी या संकटातून सावरून शेतकरी पुढील हंगामासाठी अतिशय नेटाने कामाला लागला आहे। तरी अनेक शेतकऱ्यांच्या संपर्कात आल्यानंतर असे लक्षात आले की बहुतेक शेतकरी हे सुधाकर व्हरायटीमध्ये अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे। परिणामी व्हरायटीवर पण नाराज आहे, माल न येणे, घड जिरणे अशा अनेक समस्या आहे। परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खरड छाटणीतील चुकीची प्रॅक्टिस। आज आपण त्याचविषयी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आज माझ्याकडे 8 ते 9 वर्षाची 3 एकर सुधाकर व्हरायटीची द्राक्ष बाग आहे, पण दरवर्षी व्यवस्थित येते भरघोस आणि उच्च दर्जाचे द्राक्ष उत्पन्न निघते। त्याचे कारण म्हणजे खरड छाटणीचे व्यवस्थित नियोजन। खरड छाटणी सर्वात महत्त्वाचे असेल तर ते म्हणजे पाणी नियोजन। पाणी नियोजन व्यवस्थित केले तर द्राक्ष सुधाकरी व्हरायटी व्यवस्थित येते, हा माझा 8 वर्षाचा अनुभव आहे। तर पाणी नियोजन कसं करायचं याविषयी मी थोडंसं बोलतो, माझ्या अनुभवाची बोलतो। खरड छाटणी झाल्यानंतर बाग छाटण्याच्या 4-5 दिवस अगोदर द्राक्ष बागेला मोकळे पाणी देऊन भरपूर पाणी दिल्यानंतर 4-5 दिवसांनी छाटणी करावी। छाटणीपासून तर बाग फुटेपर्यंत बागाला वापसा पद्धतीने भरपूर पाणी द्यावे, ड्रिपने भरपूर पाणी द्यावे। बाग फुटल्यानंतर सपकेनपर्यंत बागाला थोड्या प्रमाणात पाणी कमी करून वापशा पद्धतीने पाणी द्यावे। त्यानंतर सपकेनपासून तर शेंडा टॉपिंगपर्यंत बागाला बऱ्यापैकी तानाखाली पाणी द्यावे, डायरेक्ट पाणी तोडू नये, तानाखाली पाणी द्यावे। पण महत्त्वाचे म्हणजे सपकेनच्या अगोदर 5 दिवस आणि सपकेनंतर 5 दिवस ह्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला सुधाकर या जातीला बऱ्यापैकी पाण्याचा ताण द्यायचा आहे। अशा प्रकारे पाणी दिल्यास काडीचा जोम कमी राहतो, काडी बारीक राहण्यास मदत होते, परिणामी घड पण सशक्त निघतात। ह्या व्यतिरिक्त गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन। झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅश हे अन्नद्रव्य व्यवस्थित योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस दिल्यास हमखास घड निर्मिती व्यवस्थित होते, हमखास होते, व्यवस्थित गर्भधारणा होते। तसेच संजीवकांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केलास बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभवातून असं लक्षात आलं का त्यांना 6BA युरियासिल हे कोणत्या स्टेजला फवारलं पाहिजे याच्याबद्दलच अज्ञान। त्यामुळे संजीवकांचा योग्य वापर व्यवस्थित केल्यास, योग्य वेळी केल्यास हमखास गर्भधारणेसाठी फायदा होतो। तसंच सुधाकर या व्हरायटीसाठी CPPO तसेच इथ्रेलचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केल्यास गर्भधारणेनिर्मितीसाठी फायदेशीर ठरतेच। दोन्ही संजीवकांचा योग्य वापर केल्यास माझा 8 वर्षाचा अनुभव का मी 6B युरियासिल व्यतिरिक्त कुठल्याही औषधवारीत नाही, फक्त CPPO आणि इथ्रेलचा वापर करतो आणि मला व्यवस्थित रिझल्ट पण भेटतात, फक्त योग्य वेळ समजून घेतली पाहिजे त्याची। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्येतून असं लक्षात आलं की बऱ्याच जणांचा काडीचा जोम खूप असतो, तसेच काडी खूप जाड होते, परिणामी जाड काडी जर झाली तर तुमचा घड बारीक निघतो। डोळ हा गोल न राहता असा त्रिकोणी डोळ तयार होतो सुधाकर या व्हरायटीचा, आणि सुधाकर या व्हरायटीचा डोळ अगोदरच बारीक असतो। तर त्यात जाडी काड झाल्यानंतर तो डोळ त्रिकोणी तयार होऊन त्याच्यातला घड अशक्त निघतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या जास्त तयार होते। त्यासाठी आपण 0-32 0-50 यांची घेऊन आपण ते नियंत्रित करू शकतो, काडीची जाडी पण आणि काडीचा जोम पण। तसेच सर्वात महत्त्वाचं, इतर व्हरायटीपेक्षा सुधाकर या व्हरायटीला बाळ्यांचे प्रमाण अधिक असते। ह्या बाळ्या वातावरणातील अतिरिक्त नत्र खेचतात, त्यामुळे काडीच्या शेंड्याचा जोम वाढतो, त्यामुळे या बाळ्या सपकेन काढताना, बगल फूट काढताना आणि शेंडा टॉपिंग काढताना या बाळा वेळोवेळी काढून टाकावी, त्यामुळे काडीचा जोम कमी होऊन काडी बारीक राहून
परिणामी गर्भधारणेसाठी मदत होते. काड्यांचे बाळ्या जरूर काढणे, तरी द्राक्ष बागेदार बंधूंनो खरड छाटणीच्या वेळेस व्यवस्थित पाणी नियोजन, व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संजीवकांचा योग्य वेळी वापर करून आपण सुधाकर या व्हरायटीमध्ये सुद्धा भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. म्हणून खरड छाटणीच्या नियोजनासाठी आजच आमच्या ग्रेप मास्टर टीमशी संपर्क साधा. आमची ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा. आमच्या ॲपद्वारे तुम्हाला खरड छाटणीचे, गोडाबारा छाटणीचे दिवसावाईज आणि स्टेजनुसार फवारणी शेड्यूल, अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित मिळेल. तरी ॲप डाउनलोड करा आणि ॲपद्वारे ॲपच्या मदतीने आपल्या द्राक्ष बागेत भरघोस उत्पन्न घ्या. पुढील हंगामासाठी सर्व ग्रेप मास्टर टीमतर्फे सर्व द्राक्ष बागायतदारांना हार्दिक शुभेच्छा.